जय जय महाराष्ट्र. मी आपला डीएन साबळे, स्वागत प्रॉपर्टीज. आज आपण आलेलो आहोत माझेवाडा लोकेशनला सेट ॲव्हलनच्या प्रोजेक्टमध्ये. सेट ॲव्हलनच्या प्रोजेक्टमध्ये एक असं आहे की हा ठाणा स्टेशनपासून अगदी जवळच्या म्हणजे 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे. प्लस हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि 33 माळ्याची बिल्डिंग आहे, 4 माळ्याची पार्किंग आहे. आज मी तुम्हाला ना 4 BHK दाखवतो, ज्याच्यामध्ये 4 BHK प्लस सर्वंट रूम पण आहे. याच्यात खासियत काय आहे या फ्लॅटमध्ये की एकाच फ्लोअरवरती दोनच फ्लॅट आहे, एक 4 BHK आणि एक 3 BHK. हा 4 BHK फ्लॅट आहे, हा ह्या 4 BHKचा फ्लॅटमध्ये जवळजवळ तुम्हाला 4 बाल्कनी मिळणार आहेत. 2 मास्टर बेडरूमला बाल्कनी असतील, हॉलला बाल्कनी असतील, अधिक हा साधारणतः 1837 कार्पेट आहे. याच्यासोबत तुम्हाला 2 पार्किंग असणार आहे आणि फ्लॅट तुम्हाला जो मिळणार आहे तो साधारणतः 2.5 वर्षानंतर मिळणार आहे. तर या आपण हा फ्लॅट बघू. सर्वप्रथम जेव्हा आपण एंट्री करतो त्यावेळेला हा त्याचा हॉलचा एरिया येतो. जेव्हा हॉलचा एरिया येईल तेव्हा त्या साईडला सिटिंग आहे, हा सिटिंगचा एरिया आहे. आणि जेव्हा आपण सिटिंगच्या एरियामध्ये, हा तर सॅम्पल फ्लॅट आहे, आपण जो बघतोय तो सॅम्पल फ्लॅट बघतोय, हा असाच ते बनवून देणार आहे, अशाच पद्धतीने तो बनवणार आहे. पण आता हा सॅम्पल त्यांनी थोडा सजवलेला आहे, सामान वगैरे त्यांनी ते सिटिंग वगैरे त्या पद्धतीने ठेवलेलं आहे. कारण हे जोपर्यंत ते ठेवणार नाहीत तोपर्यंत बाकीचे लोक पण घेणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांना ते सजवून ठेवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा हा फ्लॅट बघू आपल्याला जो मिळेल तो हा प्लेन फ्लॅट मिळणार आहे, याच्यामध्ये ते फर्निचर वगैरे काही नसणार आहे. तर जेव्हा आपण हा व्ह्यू बघणार तर ह्या साईडला तुम्हाला सिटीचा व्ह्यू पूर्णपणे दिसणार आहे. हे माझेवाडा जंक्शन आहे जे तुम्हाला याच्यात दिसत आहे, ते सिटी दिसेल. याला 2 व्ह्यू असणार आहे, एक सिटी साईडला एक दुसऱ्या साईडला. मेट्रो जंक्शन जे तुम्हाला मी म्हणतोय, हे मेट्रो जंक्शनही त्याचं इथेच असणार आहे, खूप दूर नसणार आहे, वॉकेबल मेट्रो स्टेशन असणार. ह्यालाच लागून तुमचा विवेना मॉल आहे, ज्युपिटर हॉस्पिटल आहे, वसंत विहार हा एरिया पण खूप जवळ आहे. सो ह्या पद्धतीचं हे लोकेशन आहे. लोकेशन खूप सुंदर आहे, जे तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी किंवा भविष्यात जेव्हा मेट्रो येईल तर मेट्रोनंतर तर ठाणे स्टेशनला कदाचित जो फ्लो आहे तो खूप कमी होईल. समृद्धी महामार्गाच्या एंड पॉईंटला हा प्रोजेक्ट असणार आहे. प्रोजेक्ट खूप सुंदर आहे, बरेचसे प्रोजेक्ट त्यांनी इथे येतं कम्प्लीट पण केले, असं नाही की प्रोजेक्ट त्यांनी डिले केले. आत्ता मार्केटच्या हिशोबाने, डेव्हलपरच्या हिशोबाने हा पण ए ग्रेडचा बिल्डर आहे. मला असं वाटते ए ग्रेडच्या बिल्डरनुसार ज्या पद्धतीनं ते घरं बनवतात ते अतिशय चांगले घरं बनवतात. आता आपण हा डायनिंग स्पेस आहे तो बघूया. हा आहे त्या फ्लॅटचा डायनिंग स्पेस आणि डायनिंग स्पेसला पण त्यांनी प्रशस्त अशी बाल्कनीही दिलेली आहे, जी बाल्कनी डायनिंगला दिलेली आहे. तर मी असं वैभवजीला रिक्वेस्ट करतो की आपण बाल्कनीचा व्ह्यू व्यवस्थित घ्यावा. आणि जेव्हा हा बाल्कनीचा फ्लॅट, त्यानंतर आता याच्यामध्ये साधारण तुम्हाला किचन आहे. आता आपण किचनकडे जात आहोत. किचनची पण जी आहे ते किचन पण खूप मोठं आहे. ह्या पद्धतीचं आहे तुमचं सगळं फर्निचर, तुम्ही ह्या साईडला ठेवू शकता, वॉशबेसिन ह्या साईडला येईल. आधी तुम्ही जेव्हा इकडे किचनमध्ये येणार तिथे ड्राय स्पेसही त्यांनी बऱ्यापैकी दिलेला आहे. त्यांच्या हिशोबाने 8x2 8x3 धरा तुम्ही, 8x3चा हा किचनचा स्पेस आहे. विशेष म्हणजे ह्या किचनमधनच मी लास्टला तुम्हाला एक सर्वंट रूम दाखवणार आहे. सर्वंट रूमची एंट्री ह्या किचनमधून डायरेक्ट पलीकडे सर्वंट रूमला असणार आहे. सर्वंट रूम हे फ्लॅटच्या बाहेर असणार आहे, पण जेव्हा तुमचा सर्वंट ह्या साईडला राहणार तो डायरेक्टली किचनमध्ये इकडे एंट्री करणार. किचनच्या नंतर तो तिकडे जायचं त्याला गरज नाही, पण सर्वंट रूमसाठी पलीकडे एक प्रशस्त रूम दिलेला आहे. तुम्ही ॲज अ सर्वंट म्हणून वापरा किंवा तुमचं स्वतःचं ऑफिस म्हणून जरी केलं तरी तेही करू शकता. फडक्यात 4चा हा 5 BHK होईल, पण हा सर्वंट रूम मी तुम्हाला सर्वात शेवटी दाखवतो. तो बघा कसा मोठा आणि प्रशस्त आहे ते. तर जेव्हा आपण किचनचं सोडून देणार तर किचनच्या नंतर आपण येत आहोत परत इथे स्टोरेज त्यांनी दिलेला आहे किचनसाठी. स्टोरेजचा एरियाही खूप मोठा आहे. तुम्ही तुमच्या घरातले
डाळ हे ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही राशन किराणा स्टोअर तुम्ही इथे बनवू शकता, त्या पद्धतीचा हा स्पेस आहे. त्यानंतर जेव्हा आपण परत ह्या किचन मधनं बाहेर येऊ तर इमिडिएटली एक तुमचं कॉमन वॉशरूम असणार आहे, ज्या कॉमन वॉशरूमची साईजही मोठी आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे कॉमन वॉशरूम त्या पद्धतीनं. आता हा त्यांनी इंटिरियर केलेला आहे पण आपल्याला विदाउट इंटिरियर मिळाला आहे. हे जे आहे मात्र हे तुम्हाला ऍज इट इज मिळणार आहे, फक्त इंटिरियर वरती जे लागलेलं आहे ते तुम्हाला मिळणार नाही. आता त्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो, एक तर सगळ्यात चांगले याचं हे आहे युनिक, म्हणजे युनिक पॉइंट हा आहे की मेट्रोला अगदी लागून आहे. म्हणजे तुम्ही मेट्रोतनं बाहेर पडलात की पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये येऊ शकता. हा एक मास्टर बेडरूम आहे जो तुम्ही बघू शकता. ह्याच्यात वॉलड्रॉपला त्यांनी ऑलरेडी स्पेस दिलेला आहे. हा वॉलड्रॉप स्पेस आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला त्यांनी ते मुद्दाम शो साठी म्हणून एक ठेवलेला आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा वॉलड्रॉप बनवायचा असेल तर तुम्ही इथे तो बनवू शकता. त्यासाठी हा इथे पण स्पेस आहे, पण तो तुम्हाला गरज असेल तर बनवा, वगैरेच तुम्ही ते नाही वापरलं तरी चालेल, तुम्ही बेडरूम म्हणून प्रशस्त वापरून घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर आता हा याचा वॉशरूम आहे. ह्याच्यामध्ये पण ज्या मार्बल्स लागलेल्या आहेत त्या तुम्हाला सेम असणार आहेत. वॉश बेसन किंवा हे जे ह्या सगळ्या गोष्टी लागल्या त्या परफेक्ट त्याच असतील, फक्त वरती जे इंटिरियर असेल ते तुम्हाला दिसेल. आरसा वगैरे आता हा जो आहे मिरर वगैरे हे काही ते देणार नाहीये, तर पण बाकी ओव्हरऑल तुम्हाला जो बाथरूम असणार तो सॅम त्या पद्धतीचा असणार आहे. आधी ह्या पद्धतीचं हे तुमचं वॉशरूम आहे. आता त्याच्यानंतर आपण जेव्हा हा बेडरूम संपतो, आता आपण चाललोय सेकंड बेडरूमला. सेकंड बेडरूम तुमचं त्या साईडला आहे. याच्यामध्ये पण हा वॉलड्रॉपचा स्पेस त्यांनी सजावटीसाठी म्हणून ते एक्स्ट्रा ठेवलेला आहे, की तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज करायचंय तर तुम्ही ते करू शकता. म्हणून त्यांनी जास्त जागा, जास्त सामान ठेवलं तरी वापरायला किती जागा मिळेल त्या हिशोबाने यांनी हा सजावटीचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांचं म्हणणं याच्यात हेच होतं की आम्ही एवढं सामान ठेवलं तरी तुमची बेडरूमची जी साईज आहे ती तशी पण मोठीच दिसते. म्हणून तर तुम्ही ह्या साईडला टीव्ही लावू शकता. अधिक ह्या साईडला परत त्यांनी एक वॉर्डरोब बनवलेला आहे ज्याची साईज बऱ्यापैकी मोठीच आहे. तर ह्याला ते मात्र इथे तुम्हाला बरोबर जागा देणार आहात, जिथे स्पेस देणार आहे. आणि त्याच्यानंतर या साईडला तुमची स्लायडिंग विंडो आहे. याचा व्ह्यू पण जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सिटी व्ह्यू याचा फील येईलच. तुम्हाला माझेवाडा दिसेल किंवा रोड दिसेल, मुंबई कल्याण रोड हा या हा तुम्हाला पूर्ण. आता हा हा ह्या बेडरूममध्ये हा चिल्ड्रन्स किंवा गेस्ट बेडरूम जरी म्हटला तरी तुम्हाला चालेल. त्याच्यानंतर अजून आपल्याकडे हे दोन बेडरूम शिल्लक आहे. 10x12, 11x12 हा बेडरूम पण 11x12 आहे. आणि दुसरा जो आहे तोही 11x12 हे मास्टर आहे. दोन्ही पण मास्टरमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीची त्यांनी एक वॉलड्रॉपचा स्पेस दिलेला आहे. अधिक हे त्याचं वॉशरूम दिलेलं आहे. वॉशरूममध्ये ज्या तुम्हाला मार्बल्स लावलेल्या आहेत ह्या ह्याच पद्धतीच्या मिळतील. फिटिंग्स ज्या आहेत त्याही स्टँडर्ड आहेत, त्या पद्धतीच्या मिळतील. फक्त वरती असणारं जे इंटिरियर तुम्ही बघताय ते तुम्हाला आपल्याला मिळणार नाहीये. तर ह्याच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. त्याच्यानंतर ह्याला याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुमचं जे टीव्ही युनिट आहे त्याच्या खाली परत तुम्हाला इथे स्पेस दिलेला आहे. हा स्पेस तुम्ही युटिलाइज करू शकता. बेडरूमची साईज खूप मोठी आणि चांगली आहे. आणि मेन म्हणजे ह्या बेडरूमला परत त्यांनी तुम्हाला एक बाल्कनी दिली आहे, ज्या बाल्कनीमध्ये तुम्ही आरामशीर संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला बसू शकता आणि चहाचा आनंद घेऊ शकता, कॉफीचा आनंद घेऊ शकता, ब्रेकफास्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इकडल्या साईडला जो व्ह्यू येतो तो सिटी व्ह्यू मिळून जातो. तुम्हाला जर हा फ्लॅट आवडत असेल, तुम्हाला व्हिजिट करायचं असेल, तर आम्ही नक्कीच तुम्हाला ते व्हिजिट करून देऊ. त्यांच्याकडे काही आता 3BHKचे फ्लॅट रेडी पण आहेत, पण ते काही जास्त नाही, 4-5 फ्लॅट आहेत. पण हा प्रोजेक्ट आता अंडर कन्स्ट्रक्शनचा आहे तसा. आणि हे शेवटचं आपलं बेडरूम आहे. ह्याच्यामध्ये थोडा चेंज आहे. चेंजमध्ये ज्या वेळेला तुम्ही बेडरूममध्ये लगेच येता, एका साईडला तुमचं वॉलड्रॉप येतं. वॉलड्रॉपच्या नंतर तुम्ही तुमचं लगेच एक वॉशरूम मिळतं. वॉशरूममध्ये तुमचं परत बाथिंगसाठी वेगळी स्पेस आहे. तर ह्या पद्धतीचा हा एक बाथरूम आहे. आणि जेव्हा आपण ह्या बेडरूममध्ये बघतो, ह्याचं जर टीव्ही युनिट आहे ह्या पद्धतीचं इथे असेल, अधिक
हा इकडे स्टडी टेबल म्हणून एक स्पेस दिलेला आहे, किंवा तुम्ही याला वॉलड्रॉप स्पेस, वॉलड्रॉप पाहिजे तर वॉलड्रॉप बनवा, स्टडी पाहिजे तर स्टडी बनवा, आणि त्यालाच लागून परत तुमची एक असणारी इथे बाल्कनी, ह्या पद्धतीची त्यांनी बाल्कनी, ही बाल्कनी पण जसं मी आता तुम्हाला त्या फ्लॅटमध्ये बेडरूममध्ये बसून बाल्कनीमध्ये बसून दाखवलं तेवढाच स्पेस तुम्हाला इकडे पण मिळतो. इथे 4 BHK हा त्यांचा झालेला आहे. आता हा त्याच्यामधला पॅसेज आहे. पॅसेजमध्ये यांनी ते सॅम्पल फ्लॅट असल्यामुळे त्यांनी थोडी डिझाईन वगैरे केलेली आहे, पण आपल्याला हा प्लेन असणार आहे. इंटेरियर डेकोरेशन हे लोक करून देणार नाही आहेत, पण कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे. ज्या गोष्टी सामान वगैरे ते म्हणजे जे तुम्हाला प्लंबिंग वापरतील किंवा इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी वापरणार आहेत त्या स्टँडर्ड आणि चांगल्या कंपनीच्या असतील. जेव्हा आपण 4 BHK आपल्या घराच्या बाहेर पडणार त्याच्या समोरच तुमचं सर्वंट क्वार्टर्स बनवलेलं आहे. ते सर्वंट क्वार्टर्स पण कसं बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणजे त्याच्यात बेड येऊ शकतो. बेडच्या साईडला ज्या वेळेला बेड येईल आणि ह्या साईडला तुमचं किचनमध्ये जायला एंट्री आहे, हीच किचनला जायला एंट्री आहे. आणि सर्वांसाठी तुमचं एक वॉशरूम त्यांनी इथं त्या पद्धतीचं दिलेलं आहे. वॉशरूमची साईज इथे थोडीशी कमी आहे, 3x4 ह्या पद्धतीची आहे, आणि सर्वंट रूम जे आहे ते 6x6 आहे. ह्या पद्धतीचं हे घर आहे. मला असं वाटतंय हा फ्लॅट लोकेशन वाईज खूप चांगला आहे, डेव्हलपर वाईज खूप चांगला आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला बघायचा असेल, आम्ही तुमचे नंबर कोणालाही देणार नाही. तुमचे नंबर्स आम्ही आमच्याकडे खूप सेफ कस्टडीमध्ये ठेवतो. डेटा सप्लाय द्या, इकडे द्या, तिकडे द्या, हा प्रकार आमच्याकडनं कधी होत नाही. आम्ही ते करणारही नाही. मी स्वतः एक रिटायर्ड मिलिटरीमॅन असल्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेत असतो. तुम्हाला जर हा फ्लॅट बघायचा असेल, तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चुका असतील तर त्या मला तुम्ही नक्की सांगा. दिवसेंदिवस त्याच्यातनं मी सुधार करत आहे. आणि तुम्हाला जेव्हा ह्या फ्लॅट बघण्याची गरज लागेल तेव्हा मला फोन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.